तर आज आपण इथं गणपती महोत्सव, दादा महोत्सव महोत्सव, गणपती महोत्सव या निमित्ताने जमलेलो आहोत. तर त्यामध्ये आपण विविध प्रकारची सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम घेणार आहोत. अरे दादा, क्रीडा असते ते क्रीडा. विविध प्रकारची सांस्कृतिक आणि क्रीडा हा ही कार्यक्रम घेणार आहोत. तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम आपण घेणार आहोत डान्स. तागडी डान्स आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे तागडी बेस ड्रामेबाज आणि क्रीडा कार्यक्रमांमध्ये आपण घेणार आहोत सर्वप्रथम ऑलिम्पिक लेवलची पहिली स्पर्धा लिंबू चमचा. तर सगळ्यांनी चमचे आपापल्या घरून आणायचे आणि लिंबू आमचं मंडळ पुरवणार. तर ऑलिम्पिक लेवलची दुसरी स्पर्धा म्हणजे संगीत खुर्ची. तर सगळ्यांनी खुर्च्या आपापल्या घरून आणायच्या आणि संगीताला मी आणणार. अरे अरे, संगीत म्हणजे म्युझिक म्युझिक. तर कुठं होतो मी? तर ऑलिम्पिक लेवलची तिसरी स्पर्धा पाय गोत्यात उडी पोत्यात. हो दादा, पाय पोत्यात आणि उडी गोत्यात असत ते. अरे पाय गोत्यात उडी पोत्यात अशा चुका माणसाकडूनच होत्या. बस तर कुणाला काही शंका काही तक्रार आहे का? हा बोला. अरे गणपतीच्या आटीची काय, मला आम्हाला लगेची कोणतरी मागून चड्डी वाढतय. अरे त्यात का होत चड्डी ओढली तर? एकच चड्डी आहे माझ्याकडं पण, एकच चड्डी आहे. ज्यानी चड्डी ओढली त्याचा शोध घेण्यात येईल आणि त्याला चड्डी फाटुस्तूर मारण्यात येईल. बर, अजून कोणाला काही शंका? हो दादा. हा बोला सलीम भाई. तुम्ही चड्डी मध्ये पटकन आले हो. इथली शिस्त. हा हा हा, तीच पाळा. बर, चड्डी सोडून दुसरा कोणाचा काही विषय आहे का? हो दादा. दादा हा बोलो बोल. घराच्या वर्णाला मिरच्या थोड्या कमी टाकत जाऊ. अरे मुलगा ना बुड्ढे गुरु. ए असं हसायचं नसते, खूप गंभीर विषय आहे तो. तुम्हाला पण आहे का? असे घरातले गोष्टी बाहेर सांगू नये. बर बर, बस खाली बस खाली. बर, कुणाला काही शंका नाही का रे? कोणी राहिलं का यायचं? हो दादा, ते पारावरचे उल्लमराव दनके यायला राहिले ना. पारावरचे उल्लमराव दनके. का तुम्ही पेप्सोडेंट आहे का? दादा पेप्सोडेंट नाही, प्रेसिडेंट. तू इकडे ये बरं. तू काम माझी वाट लावू लागला त्यांना समजते ना मला काही येत नाही म्हणून. तुम्ही गप्प बसा. जाऊ दे, माफ केला तुला. अहो आबा, एवढे दमतात कशाला इथे येता? घरी बसायचं ना. आता माझ्या डोक्यात वाटी दुखती, माझ्या पोटाला हात अटॅक यायला लागला. हो बाबा तुझी 30 उतरल्याशिवाय जाणार नाही म्या. बर ते असो, काय नियोजन मग? आपण गणपती महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त विविध प्रकारची सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम ठेवलेली आहेत. ते सोड, खायला काय खायला? अरे जेवायला दाळ भट्टी. दाळ भट्टी, वा. आणि ते वरणात जरा तिखट टाकून वरण एकदम झणझणी बनवायचं. नाही तिखट नाही बनवणार, तिखट नाही बनवणार, तिखट नाही बनवणार, तिखट नाही बनवणार.
तिखट नाही बनवणार, ते दुकानाचा प्रॉब्लेम आहे ना. बरं गोडमध्ये काय? गोडमध्ये बुंदी. बुंदी? बुंदी जरा नरम कर बरं. मागच्या वेळेस बुंदी केली होती, दातात अडकली. काढता कसा आहे दोन दात? दात घ्यायला. बरं बरं आजोबा नरम दे. बसा बसा. काय तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक खूप मोठे शायर बोलवलेले आहेत 30,000 रुपयामध्ये. बाई कोणती बाई? ₹30,000 बाईच बोलवली तुम्ही. काय बाय माणूस आहे, म्हातारा झाला तर त्याला बलती खाऊ. मग कधी करायची बाई भाऊ? अहो ताई बाई नाही, शायर. शायर बाबा जा आणत बाईला बोलू. ए म्हातारा माणसाला काम सांगतो का तो? आबा म्हातारे का तुम्ही? मग काय शिलाकी जवानी आहे माझ्या अंगात. सांगू का म्हातारी तुमचे कार्यक्रम? जातो. तर खूप मौल्यवान शायरी आहे बर का, नीट लक्ष देऊन ऐका. तर शायरच नाव आहे गौ. गुप्त गुबे फिकरी, गुप्त गुबे फिकरी. तर मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. शायर ए उठना हाथ तो चकने ला. तर शायर आता आपली पहिली शायरी सादर करते. ऐका रे ऐका ना. उसने मारी अखियां दिल में लगी तमी. उसने मारी अखियां दिल में लगी टांगी. नंगी पीर दौड़ा खीत में कांटा लगा टांगी. तर शायर आता आपली दुसरी शायरी सादर करतील. उस चांद को उस चांद को तेरे गले में लटकाऊंगा झुमके की माथी. उस चांद को सांगितलं ना त्यांच्याकडे टाइम नसतो म्हणून. टाइम नसतो म्हणजे 30,000 रुपये देऊन कार्यक्रम ठेवला. यो आता काय काय होत मग? आता काय होत? ते 30,000 रुपये आम्ही गरीब लोक किती कष्ट करून मोल मजुरी करून तुम्हाला देतो आणि तुम्ही आम्हाला काय ऐकवताय? दीड शायरी नाही तर काय? दीड शायरी. हे पैसे आम्ही तुम्हाला शेतीसाठी घेतलेल्या कर्जातून दिले. हेच नाही, हे पैसे ज्यासाठी मी माझ्या लेकराला वावरात नेलंय काम करायला शाळा सोडून. अहो हे तर आहेच हो, पण जेव्हा माझं लेकरू आजारी होत तेव्हा ह्यांच्या पैकी कोणी आलं का विचारायला की लक्ष्मीबाईला मदत चिकायला झाला का? लक्ष्मीबाईचं लेकरू कसं आहे ते निस्ताशाना आला नाही की येते त्यांच्या चेले थोबडं वरतो.
तुमची आहे, तुमचीच काय तुम्हा सर्वांची चूक आहे. या जे जे काही कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांचा कधी इश्यू विचारलाय का तुम्ही त्यांना? याच गोष्टीचा फायदा घेऊन ते हे सर्व नाटकच होता. जर तुम्ही गणेशोत्सवाचा कार्यक्रम 10,000 साजरा केला असता आणि बाकीचे उरलेले पैसे जर तेच तुम्ही दरवर्षी थोडे थोडे जमा करून त्याच पैशामध्ये जर तुम्ही एका गरीब शेतकरी मुलीच्या लग्नासाठी जर ते पैसे लावले असते ना, तर हे बाप्पांना जास्तच आवडलं असतं. किंवा जर तेच पैसे तुम्ही एका शाळा दुरुस्तीसाठी लावले असते तर गावातले पोरं वावरात कामाला जाण्यापेक्षा शाळेत चांगले शिकून मोठे होऊन गावाची प्रगती झाली असती. किंवा जर तेच कार्य तेच पैसे जर तुम्ही ह्या कार्यक्रमांचा न असा वापर न करता जर तेच पैसे तुम्ही रुग्णालय दुरुस्तीसाठी लावले असते ना, तर आज लक्ष्मीबाईंचा मुलगा आज आपल्याकडे असता. नाही नाही का मास्तरीन भाई, तुम्ही माझे डोळे उघडले बरं का? सरपंच पण सरपंच असल्याची जाणीव मला मास्तरीन बाईने करून दिली. मास्तरीन बाई तुम्हाला शब्द आहे, आता गावात ती प्रगती केल्याशिवाय मी थांबणार नाही. बोला गणपती बाप्पा.